नमस्कार, मी वर्षा. लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पुण्याची या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी आत्ता उभी आहे छत्रपती शिवाजी पुलावर. माझ्या मागे तुम्हाला आणखीन एक पूल दिसतोय. त्या पुलाच्या खाली जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर तिथे काही दगडी अवशेष तुम्हाला दिसतील. तुम्हाला माहिती आहेत का ते दगडी अवशेष नक्की कसले आहेत? या प्रश्नाचं उत्तर घेऊयात आजच्या भागात. गेल्या भागात आपण बघितलं की झांबरे यांची चावडी कुठे होती आणि जुना गावकुस जे होतं ते कसं होतं. आजच्या भागात आपण त्याच गावकुसाची मुख्य वेस म्हणजेच कुंभार वेसेबद्दल बोलणार आहोत. आणि त्या काळी मुठा नदी ओलांडण्यासाठी एक पूल होता, दगडी पूल, त्या पुलाबद्दलही बोलणार आहोत. मुठा नदीच्या काठावर गावकुसाची मुख्य वेस होती. त्या वेशीला कुंभार वेस असं म्हटलं जायचं. शिवाजीनगर कडून देंगळे पूल ओलांडल्यावर एक चौक लागतो. आत्ता मी त्याच चौकात उभी आहे. या चौकाला कुंभार वेस चौक असं म्हटलं जातं आणि या चौकाला सुमारे 500 वर्षांचा इतिहास लाभला आहे. 16व्या शतकाच्या अखेरपर्यंत पुण्याला मौजा हाच दर्जा होता. मात्र 17व्या शतकाच्या सुरुवातीला पुणे कसबा झाले. कसब्याभोवती भक्कम दगडी तटभिंती उभारण्यात आली, ज्याला 3 मुख्य दरवाजे होते. त्या काळी या दरवाजांना वेशी म्हणून संबोधलं जायचं. त्यावेळी मुठा नदीच्या काठावरची प्रमुख वेस म्हणजे कुंभार वेस. मुठा नदीच्या काठावर त्यावेळी कुंभारांची मुख्य वस्ती होती आणि या वस्तीजवळची मुख्य वेस म्हणून कदाचित या वेशीला कुंभार वेस असं नाव पडलं असेल. 1630 सुमारास आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात असलेल्या वादामुळे विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने पुण्यावर हल्ला करून गावं उद्ध्वस्त केली. याच हल्ल्यादरम्यान जुन्या वास्तूंचे अस्तित्व संपुष्टात आले. मात्र त्या जागा आजही त्याच जुन्या नावांनी ओळखल्या जात आहेत. पर्यंत मुठा नदी ओलांडण्यासाठी जो एकमेव रस्ता होता तोच रस्ता म्हणजे दगडी पूल. आणि त्याच दगडी पुलाचे अवशेष तिथे आपल्याला खाली देंगळे पुलाच्या अगदी खाली बघायला मिळतात. ज्यावेळी पुण्यामध्ये निजामशाही होती त्या काळी मुठा नदीवर एक धरण बांधण्यात आलं होतं. हे धरण दगडाने बांधण्यात आलं होतं, त्यामुळे याला दगडी धरण असंही म्हटलं जायचं. आणि या धरणाचा त्या काळी पुलासारखा वापर केला जायचा. कुंभार वेस चौकाच्या अगदी समोरच देंगळे पुलाच्या खाली या धरणाचे अवशेष आपल्याला आजही दिसतात. अगदी पेशवाईच्या अखेरपर्यंत हे धरण सुस्थितीमध्ये उभं होतं. 1798 दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी या दगडी धरणाची डागडुजी केली होती. त्यासोबतच त्यांना आणखी एक दगडी धरण या ठिकाणी बांधायचं होतं. मात्र काही कारणास्तव या कामाला सुरुवात झाली नाही. मुठा नदीच्या दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी दगडी पुलाचा एकमेव मार्ग असल्या कारणाने तिथे फार वर्दळ होत असे आणि म्हणूनच नानासाहेब पेशव्यांनी लकडी पुलाची बांधणी केली. आणि लकडी पूल तयार झाल्यानंतर मुठा नदी ओलांडण्यासाठी पर्यायी 2 रस्ते तयार झाले. त्यानंतर पुण्यावर जेव्हा इंग्रजांची सत्ता गाजू लागली तेव्हा त्यांनी या पुलाचं रुंदीकरण केलं आणि रुंदीकरणामध्येच त्यांनी 8 ते 10 फुटांनी या धरणाची उंची देखील वाढवली. हे रुंदीकरण करत असताना त्यांनी कुंभार वेशीचे जुने पडके अवशेष पाडून टाकले आणि त्या काळी जे मारुतीचं मंदिर रस्त्याच्या कडेला होतं ते रुंदीकरणादरम्यान अगदी रस्त्याच्या मधोमध आलं. मात्र काळांतराने ते मंदिरही आता लुप्त झालंय.
1970 साली पुणे महानगरपालिकेने जुन्या दगडी पुलाच्या अगदी वरच डेंगळे पुलाची बांधणी केली आणि म्हणूनच कदाचित त्या दगडी पुलाचे अवशेष आजही आपल्याला सुस्थितीमध्ये त्या पुलाच्या खाली बघायला मिळतात. नकळत का होईना, पण प्राचीन पुण्याचा हा अनोखा वारसा आजही जपला जातोय, हेच विशेष.